या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार, त्याची रक्कम 1000 पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। महायुतीच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला जातो, त्यामुळे शहर मध्यची उमेदवारी शिवसेनेकडून मिळावी म्हणून अनेक दिग्गज प्रयत्न करत आहेत। त्यात आता नवा चेहरा समोर आला आहे। जनसेवक प्रमोद ब्रह्मानंद मोरे यांनी सेनेकडून उमेदवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आपले वजन वापरत उमेदवारी खेचून आणण्याची चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे। प्रमोद मोरे हे मागील काही वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यात एक जनसेवक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत। यापुढील काळामध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास मतदारसंघाचा संपूर्ण कायापलट करण्याचा निर्धार व्यक्त केला। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेसोबत भाजपचे देखील वर्चस्व अधिक आहे। शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यास प्रदीप मोरे यांचे भाजपचे असलेले स्नेहाचे ऋणानुबंध याचा नक्कीच फायदा होऊन शहर मध्यमधून सर्वाधिक मताधिक्याने प्रमोद मोरे निवडून येतील। शहर मध्यमध्ये हिंदुत्वाची ओळख अबाधित ठेवण्यासाठी ते नक्कीच यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। प्रमोद मोरे यांच्या सामाजिक कार्याची ओळख पक्षाचे वरिष्ठ नेते नक्कीच दखल घेतील आणि उमेदवारी जाहीर करतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।